ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून श्रीदेवी यांच्याविषयीच्या आठवणी जाणून घेऊयात. रोहिणीताई, खरं तर विश्वास न बसण्यासारखी ही बातमी आहे, पण तरी आम्हाला तुमच्याकडून श्रीदेवी यांच्याविषयीच्या आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. चालबाजमधले तुमचा दोघींचा अभिनय तो आजही सगळ्यांना आठवतो. हो, खरंच फारच शॉकिंग न्यूज होती. मला सकाळी अजिबातच आयडिया नव्हती, आता जस्ट अर्ध्या पाऊण तासापूर्वीच मला कळलं हे. फारच शॉकिंग आहे. आणखीन इमिजिएटली मी त्यांच्याबरोबर काम केलेली, मला दोन फिल्म इमिजिएटली आठवल्या. एक तर चालबाज तर आहेच, आणखीन दुसरी धर्म अधिकारी नावाची फिल्म होती. चालबाज मध्ये काम करायला त्यांच्याबरोबर खूप मजा आली. एक तर त्यांचे आणि माझे काही सीन्स होते त्याच्यामध्ये. ऍक्च्युली आपण स्विच ऑन स्विच ऑफ म्हणतो ना तशा, त्या म्हणजे कॅमेरा ऑन झाला की त्यांचा चेहरा इलेक्ट्रिफाय व्हायचा असं माझं एक लक्षात आलं होतं. आणखीन ऑफ झाल्यानंतर त्या ह्याचा मागमूस पण नसायचा इतकी, फार जास्त नाही बोलणार, आणखीन जास्त दंगामस्ती नाही करणार. ज्यांच्याबरोबर त्या खूप कम्फर्टेबल होत्या त्यांच्याबरोबर व्यवस्थित छान बोलायच्या, छान गप्पा मारायच्या. पण पहिल्यांदी दुसऱ्यांदी काम केलेल्यांच्या बरोबर थोड्याशा जपून जपून वागून अशा असायच्या. मला आठवत आमचा जो चालबाज मध्ये मेकअप वाला सीन होता त्याच्यामध्ये जेव्हा मला डिरेक्टरने सांगितलं पंकज पराशरदी की असा असा ती विचित्र मेकअप करते तुला, आणखीन तू तसा मेकअप करून ये, आणि मी माझ्या परीने विचित्र वगैरे मेकअप करून गेले सेटवर. आणखीन पंकजीने सांगितलं नाही नाही हे मला आणखीन काहीतरी अपेक्षित आहे, आणखीन मग मी हे करू का ते करू का असं करते तसं करते असं करून थोडेसे बदल करायला लागले. शेवटी श्रीदेवींना मला वाटतं अजिबात राहलच नाही. आणि त्यांनी इमिजिएटली म्हटलं पंकज कॅन आय ट्राय, म्हटलं रणीजी कॅन आय, म्हटलं येस ऑफकोर्स यू आर वेलकम असं म्हणून त्यांनी मग जो काही माझ्या चेहऱ्यावर नकाशे काढले होते ते बघून म्हणजे त्याच्यानंतर मला अक्षरशः हसू आलं. म्हटलंय ही इमॅजिनेशन आणि ही गंमत, म्हटलं ही आपल्याला कशी सुचली नाही. आणि अशी म्हणजे खूप इमॅजिनेटिव्ह. आणखीन दुसरं म्हणजे माझा जो केस लावले होते तेव्हा तर त्यांनी एक स्वतःचा कुठला तरी जुना वेग त्यांनी गाडीमधून मागवला की गाडीमध्ये तो माझा जुना वेग आहे तो घेऊन ये आपण तो वेस्ट करू शकतो. आणखीन त्यांनी तो माझ्या डोक्याला लावला आणि मग त्याला थोडासा गम वगैरे लावून त्याला स्टिक करून तो सगळा माझा अवतार त्यांनी केला होता. आणि खरोखर तो सीन इतका लक्षात राहण्यासारखा झाला होता, जानी ये चाकू है वगैरे असं करून सुद्धा. आणि फारच मजा आली होती तेव्हा. ऍक्च्युली त्याच्यानंतर सुद्धा एक दोन तीनदा भेट झाली होती आमची, तेव्हा सुद्धा अतिशय छान बोलल्या होत्या ते. आम्ही जेव्हा त्यांना इंग्लिश बद्दल कॉम्प्लिमेंट केला तेव्हा सुद्धा त्यांनी हसून थँक यू वगैरे म्हटलं होतं. अर्थात कॉम्प्लिमेंट जसे कलाकाराला मिळतच असतात पण ते जरा जास्त महत्वाचे असतात असं त्यांच्या सुद्धा थँक यू वरून मला वाटलं होतं. एनिवे पण फारच शॉकिंग न्यूज होती, कारण जस्ट शी वॉज जस्ट 54 अँड दॅट्स नॉट एन एज. बोनी कपूरजींना आणि त्यांच्या दोन्ही मुलींना माझे मनापासून कंडोलन्सेस सांत्वन. आणखीन हे असं होतच असतं असंच म्हणायला पाहिजे, हे जीवन आहे आणि देव त्यांच्या मृतात मला शांती देव. रोहिणीशी धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.